मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्वांचं पी ओ पी नर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील अनेक उमेदवारांना एक रुपयासुद्धा न भरता शिक्षक होण्याची संधी प्राप्त झालेली आहे, परंतु पवित्र पोर्टलला खाजगी संस्थांनी अपात्र ठरविले आहे. पवित्र पोर्टलने खाजगी संस्थांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे. अर्थातच जे उमेदवार पवित्र पोर्टल खाजगी संस्थांवर पाठविणार आहे त्या उमेदवारामधूनच एकाची निवड खाजगी संस्थांना करावी लागणार आहे. अर्थातच 10 उमेदवार पवित्र पोर्टल पाठविणार आहे आणि त्यामधून एकाची निवड करणं खाजगी संस्थांवर बंधनकारक असणार आहे. सोबतच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून चालणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया ही खूप वेळखाऊ आहे. गेल्या 4 वर्षांपासून आमच्या शाळांना शिक्षक नाही आहेत, त्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून चालणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि खाजगी संस्थांना शिक्षक भरतीसाठी स्वातंत्र्य देण्यात यावे अशी मागणी काल झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली. घेऊया सविस्तर जाणून एका बातमीच्या माध्यमातून. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती नको. राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेले पवित्र पोर्टल रद्द करावे व पूर्वीप्रमाणेच प्रचलित पद्धतीने भरती करण्यास शिक्षण संस्थांना परवानगी द्यावी यासह इतर प्रलंबित प्रश्न सोडवावेत असा आग्रह महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत धरला. या बैठकीमध्ये इतरही काही शैक्षणिक मागण्यांचा समावेश होता. मुंबई येथे खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उच्च शिक्षण व शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवले पाटील, राज्यसभा सदस्य फौजिया खान, आमदार किरण सरनाईक, माजी आमदार विजयराव गव्हाणे, उपाध्यक्ष वसंतराव भुईखेडकर, उपाध्यक्ष अशोक थोरात, कार्यवाह रवींद्र फडणवीस, आप्पासाहेब बालवडकर, एस पी जवळकर, वाल्मिक सुरासे, प्राध्यापक सुशीला मोराळे, कोंडाजी आव्हाड, मारुती म्हात्रे, डॉक्टर अनिल शिंदे, कांचन गावंडे, विनय राऊत आदी उपस्थित होते. बैठकीत प्राथमिक व माध्यमिक सोबतच उच्च माध्यमिक शाळांची कायम विनाअनुदान तत्त्व रद्द करून सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर करावे, महापालिका व नगर परिषद हद्दीतील शाळा महाविद्यालयांना मालमत्ता करातून सूट द्यावी आदी मागण्या करण्यात आलेल्या होत्या. यामधील मोठी आणि महत्त्वाची मागणी होती की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती रद्द करण्यात यावी, खाजगी संस्थांना शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य देण्यात यावे. गेल्या 3 वर्षांपासून पवित्र पोर्टल रद्दसाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु अजूनही खाजगी संस्थांना पवित्र पोर्टल रद्द करण्यासाठी यश आलेले नाही आहे. शासन किंवा प्रशासनाचे मत आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया ही पारदर्शकपणे होते, परंतु खाजगी संस्था हे मानायला तयार नाही आहेत. त्यांच्या मते पहिली जी TIIT परीक्षा झाली या परीक्षेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे, अनेक उमेदवारांचे गुण वाढविण्यात आलेले आहेत. त्यामुळे पवित्र पोर्टल जरी पारदर्शक असल्याचे भासविले जात आहे तरीसुद्धा पवित्र पोर्टल मुळात पवित्र नाही आहे असं खाजगी संस्थांचं मत आहे. सोबतच काही अभियोग्यताधारकांचं सुद्धा हेच मत आहे, परंतु अनेक अभियोग्यताधारक पवित्र पोर्टलच्या बाजूने आहेत. ज्या उमेदवारांना आजपर्यंत नियुक्ती प्राप्त झालेली आहे असे उमेदवार निश्चितच पवित्र पोर्टलच्या बाजूने आहेत. पवित्र पोर्टलचे सुद्धा काही गुण आहेत तसेच दोषही आहेत. आपल्यालासुद्धा पवित्र पोर्टलच्या संदर्भात काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. सोबतच पवित्र पोर्टलच्या संदर्भात प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका.